ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी गौरी. महाराष्ट्र न्यूज लाईव्हमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचे प्रायोजक आहे श्री गणपा डेव्हलपर्स. लोणार तालुक्यातील टिटवी येथे आज जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राम राऊत तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष भगवानराव कोकाटे हे होते. भगवानराव कोकाटे यांनी आपल्या भाषणातून जागतिक आदिवासी दिन हा खेड्यापाड्यांमध्येच नव्हे, महाराष्ट्रामध्ये नव्हे, संपूर्ण जगामध्ये साजरा करण्यात येत आहे. युनो सारख्या संघटनेनं जागतिक दिन जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्याचं आयोजन केलं. सर्व जगभर जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येत आहे. टिटवी या ठिकाणी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. जल, जमीन, जंगल यावर प्रामुख्यानं आदिवासियांचा प्रथम हक्क आहे. नद्या खोऱ्यात राहणाऱ्या आदिवासियांना सोयी सवलती योजना त्यांच्यापर्यंत मिळायला पाहिजेत. त्यामुळे आदिवासी बांधवांनी एकत्र येऊन लढा दिला, शिवाय मार्ग नाही. इथून पुढे कोणताही प्रकारचा आदिवासी बांधवांवर अन्याय अत्याचार होता कामा नये, झाल्यास एकत्रित होऊन सर्वांना संघर्ष करावा लागेल, असे उद्गार आपल्या भाषणातून भगवान कोकाटे यांनी सांगितले. कार्यक्रमाला राजू चव्हाण, सरपंच गोत्रा, उपसरपंच साबळे, शत्रुघ्न धोत्रे ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच ज्ञानेश्वर एकनाथ घाटी, फकीरा तनपुरे, भगवान नामदेव कोकाटे, गेंदू राऊत, धोंडो कोकाटे, संतोष राऊत, प्रभाकर तनपुरे यांच्यासह समस्त गावकरी मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी भूषण शेटे, लोणार, बुलढाणा. आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमींचा.